नमस्कार मित्रांनो, सफरकास्ट बाजार या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी किंवा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलला जर नवीन असाल कोणी तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, आज आपण डोकराय फाटा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हे संजयबापू नागवडे यांच्या गोठ्यावर आलो आहोत. आणि पाहू शकता या म्हशी आणि बॅक साईडला गाय आहेत. गाय आणि म्हशीचा त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. मित्रांनो, पाहत आहे या सगळ्या मुर्रा जातीच्या म्हशी आहेत. दुधाची क्षमता जास्त असते या म्हशींची, त्याच्यामुळं मुर्रा जातीच्या म्हशी पाळल्या जातात. आपण त्यांची मुलाखत आपण थोड्याच वेळात घेणार आहोत. तत्पूर्वी गोठा पाहून घेऊ. त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे गोठ्याच्या दोन्ही साईडला. मित्रांनो, सफर काष्टी बाजार यामार्फत बऱ्याचशा लोकांचे व्यवहार झालेत. मित्रांनो, शनिवारचा बाजार असतो, सकाळी 7:30 बाजार भरतो, संध्याकाळी 5:30 बाजार असतो. बाजारातील उलाढाल दिवसभर चालते. मित्रांनो, त्यासाठी आपल्या सफर काष्टी बाजार या चॅनलमार्फत तुम्ही काष्टी बाजारात येऊ शकता. नगरमार्ग येणाऱ्या लोकांना नगरवरून 60 ते 65 किलोमीटर अंतर आहे काष्टीचं. आणि दौंडच्या पलीकडल्या भागातून येणाऱ्या लोकांना दौंडपासून 8 किलोमीटर अंतर आहे. मित्रांनो, नगर दौंड हायवे लगतच आहे काष्टी बाजार. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी कमेंट करून फोन करून विचारलं की तुम्ही कसा बाजार असतो, कोणत्या दिशेला असतो, कोणत्या वारे असतो. मित्रांनो, आवर्जून ह्या व्हिडिओमध्ये आपण तो उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, काष्टी बाजार हा श्रीगोंदा तालुका जिल्हा अहमदनगर आणि नगर दौंड हायवे दौंडपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, आपण श्रीगोंदा तालुका वांगदरी रोड आहे ना, वांगदरी आणि डोकराई चौफुल्याच्या
जवळ अर्धा किलोमीटर अंतर. तर आपण मित्र आहेत आमचे संजय माणिक नागवडे, मोबाईल नंबर 99 22 44 38 65. मित्रांनो, संजय शेट नागवडे यांच्या कोट्यावर आलोय आपण आता, आणि त्यांच्या भाषांची मुलाखत आपण आता घेऊ. मित्रांनो, ते सांगतील आपल्याला किती मशी इथं आणि त्यांना खाण्याचा टायमिंग कसा आहे काय, तेवढं सांगा ना मला. 14 मशी आहेत, त्यांना 3 टाईम कुट्टी टाकली जाते, 12 टायमाला सरकी आणि भुसा टाकला जातो. दोन प्रत्येक मशीला किती किलो सरकी दिली जाते? एक दीड किलो सरकी आणि भुसावर. म्हणजे म्हशीच्या दुधाच्या अंदाजावर दिलं जातं का? नाही, सरसकट टाकलं. सरसकट सगळ्यांना सारखा खुराक दिला जातो. 12 लिटरच्या आसपासची म्हशी होती. मित्रांनो, या साईडला पाहू शकता गाय पण आहे. मग गायांच्या खुराकांचं कसं? नाही, गायांना सुद्धा सारखा खुराक दिला जातो. सकाळी 3 टाइम दिलं जातं खायला, सकाळी 12:00 आधी दार काढताना. परत 3 वाजता दुधाची काळजी घेतली जाते. दुधाच्या जनावरांना खुराक हा भरपूर प्रमाणात दिला जातो, त्याच्यामुळे त्यांच्या दुधाचं प्रमाण सुद्धा वाढतं. पाहू शकता मित्रांनो, खुराकाच्या वाने रोज किती वाने लागतात? एक गुळीची जाते ना, एक पूर्ण गुळीची जाते. एक गुळीची जाते आणि भुशाची अर्धी जाते. भुशाची अर्धी जाते. सरकी 1.5 पोट जायचं रोज जायचं. आता विकायला किती वर्ष तुमच्या? सगळ्या दुधाच्या जर बाकडा झाल्या लागल्यानंतर बाकडा इकतच असतात ना? इकतो. काय करा, तुमचा मामांचा नंबर आहे ना, परत एकदा सांगा. हा मित्रांनो, 99 22 42 37 39. मित्रांनो, कोणाला बाकड म्हैस घ्यायची असेल तरी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, आणि तुम्हाला दुधाची म्हैस ताजी म्हैस विकायची असेल त्यांना तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की आमच्याकडे म्हैस विकायला आहे आणि तुम्ही खरेदी करू शकता म्हणून चौकशी सुद्धा करू शकता. आणि कोणाला भाकड म्हैस घ्यायची असेल 2 महिन्याची 4 महिन्याची 5 महिन्याची तरी तुम्ही त्यांना संजय शेटला कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. मित्रांनो, नंबर स्क्रीनवर दिसेल तुम्हाला, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आपण आता गायांच्या बॅक साईडने व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपल्या चॅनलला जर नवीन असतात तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती मिळत राहील. आणि मशीनचे किंवा गायांचे काय खरेदी करायचे असेल तर सफर कास्टी बाजार या चॅनलला कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. शनिवारचा बाजार असतो कास्टीचा, त्या बाजारात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि शक्यतो फोन करून या.